राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित. सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया मित्रांनो. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी पुन्हा एकदा 41 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहे. मंगळवारी खासदारांनी संसद सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदनाची मागणी केली. खासदार आक्रमक झाले, त्यानंतर 41 खासदारांना निलंबित करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. संसदेच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांचा गोंधळ दुसऱ्या दिवशी बघायला मिळाला. त्यानंतर लोकसभेत अध्यक्षांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत अनेक खासदारांना पुन्हा निलंबित करण्यात आले. यात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश आहे. मंगळवारी 41 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. याशिवाय 8 राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले. आतापर्यंत 41 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 18 डिसेंबरपर्यंत एकूण 92 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते, त्यात 41 जणांची भर पडली आहे. हे निलंबन चालू अधिवेशन काळापुरतंच असणार आहे. आज या बड्या नेत्यांना करण्यात आले निलंबित. काँग्रेस नेते मनीष तिवारी, कीर्ती चिदंबरम, शशी थरूर, दानिश अली, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, सपा खासदार एसटी हसन, त्याच्यानंतर सुशीलकुमार रिंकू यांनाही निलंबित करण्यात आले आहे. काय म्हणाले संसदीय कामकाज मंत्री? संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की ते सभागृहात फलक आणून देशातील जनतेचा अपमान करत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर ते निराश झाले आहेत. त्यांचे वर्तन असेच सुरू राहिले तर पुढील निवडणुकीनंतर ते परत येणार नाहीत, असे सांगताना जोशी पुढे म्हणाले की असे ठरले होते की नव्या संसदेतील सभागृहात फलक घेऊन किंवा यायचं नाही, अध्यक्षांसमोर हा निर्णय झाला होता. तर अशी ही सविस्तर माहिती होती. या विविध कारणांमुळे अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे, त्यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार 2 खासदार देखील समावेश आहे. तर अशी सविस्तर माहिती. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.